नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनलवरती मी सचिन कोकणे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपण आपल्या 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील भाग 2 मधील आपण प्रकरण क्रमांक 10 आपत्ती व्यवस्थापन अभ्यासत आहोत। या प्रकरणाचा चौथा पार्ट म्हणजे पार्ट क्रमांक 4 आज आपण अभ्यासणार आहोत। या आधीचे सर्व पार्ट आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत आणि मित्रांनो, विशेष म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती रोज लाईव्ह लेक्चर चालू आहेत, अगदी 9वी 10वी त्याचप्रमाणे ग्रामरचं सुद्धा लेक्चर अगदी 15वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत। आणि आपण शिष्यवृत्ती असेल, स्कॉलरशिप असेल, MPSC सारख्या विषयसुद्धा आपण लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून घेत आहोत, त्याचाही तुम्ही चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकता। तर पहा मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपला राहिलेला जो भाग आहे त्यामध्ये हा महत्त्वाचा पार्ट आपल्याला आज अभ्यासायचा आहे, आपत्तीपूर्व व्यवस्थापन आणि आपत्ती पश्चात करण्यात येणारे व्यवस्थापन म्हणजे काय। म्हणजे काय मित्रांनो, एखादी गोष्ट घडण्यापूर्वी कोणत्या प्रकारचं व्यवस्थापन करण्याची गरज असते त्यालाच आपण प्री डिझास्टर मॅनेजमेंट असे म्हणतो। पहा या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे एखादी आपत्ती येण्याआधी आपल्याला कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत त्या संदर्भातलं व्यवस्थापन, त्यालाच आपत्तीपूर्व व्यवस्थापन असे म्हणतात। आणि दुसरा जर भाग घेतला मित्रांनो या ठिकाणी विचारामध्ये आपण, तर त्याला आपण पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट असे म्हणतो। पोस्ट म्हणजे काय मित्रांनो, नंतरचे जे मॅनेजमेंट असते त्याला पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट असे म्हणतात। तर पाहूया आपण आपत्तीपूर्व व्यवस्थापन म्हणजे काय, आता आपत्तीपूर्व व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला पाहिजे। तर यामध्ये म्हटलेलं आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अपदेला तोंड देण्यासाठी संपूर्णतः तयार होण्यासाठी पूर्वतयारी करणे अंतर्भूत आहे। त्यासाठी प्रथम पहा कोणत्या गोष्टी करणं गरजेचं असतं। पहिलं सांगितलेलं आहे मित्रांनो, आपत्तीग्रस्त किंवा आपत्ती प्रवृत्त प्रवण भूभागांची ओळख करून घेणे। म्हणजे काय मित्रांनो, एखाद्या ठिकाणी भूकंप येणार असेल तर तेथील एरिया पाहणं गरजेचं असतं, किंवा एखाद्या ठिकाणी जर धोका निर्माण होणार असेल तर तेथे काय करावं लागेल मित्रांनो, भूभागांची ओळख करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तिथं काहीतरी बदल करता येतील। बदल म्हणजे तिथे असणारी जी लोकं असतील त्यांना ताबडतोब स्थलांतर करता येईल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो सांगितलेला आहे, प्रेडिक्टिव आयडेंटिटी इंटेन्सिटी म्हटलेला आहे मॅप्सद्वारे। इंटेन्सिटी म्हणजे काही तीव्रताच म्हणतो मित्रांनो आपण, जसं की प्रेडिक्टिव म्हणजे जी पूर्वीची तयारी आपल्याला करावं लागते, द्वारे आपत्तीची तीव्रता आणि हॅझार्ड मॅप, हॅझार्ड म्हणजे काय धोकादायक म्हणतो आपण त्याला, हॅझार्ड मॅप्सद्वारे आपत्तीच्या संभवनीय ठिकाणांची माहिती करून घेणे। आता हा जो मॅप आहे, हॅझार्ड म्हणजे धोका निर्माण होणे, म्हणजे ह्या मॅपद्वारे आपल्याला काय कळतं की कोणत्या एरियामध्ये आपल्याला त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो, मग अशा एरियाची काय घ्यायची मित्रांनो, माहिती घ्यायची आणि त्यानंतर त्यानुसार तेथील लोकांना काय करायचं, सावध करायचं, हे एक आपत्तीपूर्व आपण काळजी घेऊ शकतो। तिसरा महत्त्वाचा मुद्दा दिला आहे, आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतीने प्रशिक्षण घेणे। म्हणजे काय मित्रांनो, समजा एखाद्या ठिकाणी एखादा भूकंप जर आला आणि त्या ठिकाणी इमारत कोसळणार जर असेल तर आपण सहजपणे त्यांना सांगू शकतो, अशा वेळेसला जर पलंग असेल म्हणजे ज्या ठिकाणी आपण त्याच्या खाली जाऊन बसू शकतो, किंवा पहा मित्रांनो बरेच जर दरवाजा असेल, लाकडी दरवाजा जर असेल त्या ठिकाणी, तर दरवाज्यामध्ये जाऊन आपण उभं राहू शकतो, जेणेकरून अशा वेळेसला काय होईल की जे आपल्या डोक्यावरती पडणार आहे, आपल्या अंगावरती पडणार आहे, अशा अवस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी वाचू शकतो मित्रांनो। म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देता येईल, किंवा अशा अवस्थेमध्ये घाबरून न जाता मित्रांनो कोणत्या पद्धतीची काळजी घ्यायला पाहिजे जी आपत्ती आली आहे, किंवा एखादा विद्यार्थी किंवा एखादा मुलगा पाण्यामध्ये बुडत आहे आणि दुसऱ्या कोणाला तरी पोहता येत आहे, मग त्याने कोणत्या प्रकारची कल्पना करायला पाहिजे, कशा पद्धतीने त्याला वाचवायला पाहिजे, अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी प्रशिक्षण देणं गरजेचं असतं। घाबरून बऱ्याचदा काय होतं, एखादा विद्यार्थी जर पाण्यात पडला किंवा एखादा व्यक्ती जर पाण्यात पडली तर बाकीचे त्याला धीर द्यायचं सोडून मित्रांनो त्याला घाबरवतात, किंवा एखादा व्यक्ती ताणतणावामध्ये असेल किंवा एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी शेवटच्या स्टेपला असेल आपण त्याला म्हणतो, किंवा खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये असेल तर एक आपण त्याला जास्त घाबरवतो
आणि जास्त घाबरून त्याचा काय होतो मित्रांनो, ब्लड प्रेशर वाढून तो डाय होऊ शकतो, त्याची डेथ होऊ शकते. पहा म्हणजे अशा पद्धतीने त्याला आपण वाचवणं गरजेचं असतं. चार नंबरचा मुद्दा दिलेला आहे, सर्वसामान्य माणसामध्ये हे आपत्ती व्यवस्थापन व निवारण याची जाणीव करून देणे, त्यासाठी सर्वस्तरीय प्रशिक्षण प्रसार व्यवस्था आणि माहिती स्रोत उपलब्ध करून देणे व इतरांना माहिती देणे, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात मित्रांनो. की त्यासाठी सर्वस्तरीय प्रशिक्षण, प्रशिक्षण म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीला ती प्रशिक्षण जर दिलं आपत्ती आल्यावरती काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने तू स्वतःला वाचवायला पाहिजे किंवा तुझ्या कुटुंबाला वाचवायला पाहिजे किंवा तुझ्या समाजातील व्यक्तींना वाचवायला पाहिजे, या संदर्भातलं प्रशिक्षण देणं गरजेचं असतं आणि त्याच्यातूनच एक प्रकारचा मोठ्या प्रकारे फायदा होतो. ह्याच्या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो, याला आपण म्हणू शकतो आपत्तीपूर्व व्यवस्थापन. फक्त अभ्यासासाठी उपयुक्त नाही आहे, हे आपल्या रोजच्या जीवनासाठी खूप महत्त्वाचं गोष्ट आहे मित्रांनो. पहा आता पुढे दिलेलं आहे, आपत्ती पाश्चात करण्यात येणारे व्यवस्थापन कोणत्या प्रकारचं असू शकतं, त्यालाच आपण पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट असे म्हणतो. पहा पोस्ट म्हणजे काय, तर नंतरचं व्यवस्थापन. पहा मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे, आपत्तीनंतर अपदग्रस्तांना प्राथमिक स्वरूपातील सर्व मदत करणे, प्राथमिक गरजांची पूर्तता करणे, वाचलेल्या स्थानिक रहिवाशांद्वारेच मदत उभारण्यासाठी प्राधान्य देणे. पहा या ठिकाणी पहिला मुद्दा होता आपत्तीनंतर आपदग्रस्तांना प्राथमिक स्वरूपाची मदत देणे, म्हणजे त्या ठिकाणी असणारी त्यांची अन्न पुरवठ्याची व्यवस्था करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. जर एखाद्या ठिकाणी भूकंप झाला तर त्यांना प्राथमिक गरजा, प्राथमिक औषधोपचार असेल किंवा त्यांना कोणत्या प्रकारच्या गरजा आवश्यक आहेत. बरेच विद्यार्थी विद्यार्थी म्हणण्यापेक्षा बरेच अशा व्यक्ती असतात ज्या ज्यांना ऑक्सिजनची गरज असते, मग त्यांना ऑक्सिजन पुरवठा असेल, या सर्व प्राथमिक गरजा त्या ठिकाणी भागवणं गरजेचं असतं. अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, ह्यासुद्धा त्या ठिकाणी प्राथमिक गरजा आहेत. पहा वाचलेल्या स्थानिक रहिवाशांद्वारेच मदत उभारण्यासाठी प्राधान्य देणे, म्हणजे जे वाचलेले आहे त्यांच्याद्वारेच दुसऱ्याला मदत करण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचं असतं. किंवा बऱ्याचदा काय होतं मित्रांनो, बरेचसे वाचतात आणि ते जे त्या ठिकाणी डेथ झालेले असतील त्यांची त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, मग अशा वेळेसला त्यांनी स्वतः प्रोत्साहित होऊन आपल्यामधील जे जिवंत आहे त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करणं गरजेचं असतं. तीन नंबरचा महत्त्वाचा मुद्दा आहे, आपत्तीनंतर अजिबात वेळ न गमावता व एक नियंत्रण कक्ष निर्माण करणे. प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नियंत्रण केंद्राची उभारणी करावी लागते. पहा मित्रांनो, नियंत्रण केंद्र खूप महत्त्वाचं असतं आणि या नियंत्रण केंद्राची माहिती घेणं गरजेचं असतं. नियंत्रण म्हणजे काय, समजा एखादा भूकंप झाला किंवा एखादा अपघात झाला तर त्या व्यक्तीला ताबडतोब दवाखान्यामध्ये नेणे, त्यानंतर त्यासाठी त्याला कोणत्या प्रकारचे प्राथमिक जो उपचार करावे लागतील, प्रथमोपचार म्हणतो आपण त्याला, तर त्याची काळजी करून किंवा ते त्याच्यापर्यंत पोहोचवणे खूप गरजेचं असतं. एखाद्या व्यक्तीचा जर रक्तस्राव होत असेल एखाद्या व्यक्तीला, तर त्याला त्या रक्तस्रावातून कशा पद्धतीने आपल्याला वाचवता येईल, ही सुद्धा आपण एक प्रकारची खबरदारी घेणं गरजेचं असतं मित्रांनो. पहा ते सुद्धा आपण करू शकतो. पुढे म्हटलेलं आहे, नियंत्रण केंद्रामार्फत येणाऱ्या मदतीचे वर्गीकरण करणे, ही मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यवस्था करून मदतीच्या कामाचा सलग व सतत आढावा घेत राहणे. पहा मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं कार्य आहे. आत्ताच आपण पाहिलं होतं की सांगली कोल्हापूर सारख्या ठिकाणी, त्या ठिकाणी महापूर आलेला होता मागच्या वर्षी, तर अशा अवस्थेमध्ये पुणे असेल किंवा इतर महाराष्ट्रातील संपूर्ण जे जिल्हे आहेत मित्रांनो, त्या जिल्ह्यातून अशा लोकांना काय केलेलं होतं की अन्न पुरवठ्यासाठी वेगवेगळ्या वस्तू पुरवलेल्या होत्या, त्या ठिकाणी वेगवेगळी रक्कमसुद्धा लोकांनी पाठवलेली होती मागच्या 2 वर्षामध्ये. पहा म्हणजे हे काय होतं मित्रांनो, ही एक प्रकारची केलेली आर्थिक मदत असेल किंवा त्या ठिकाणी ज्या प्राथमिक गरजा असतात लोकांच्या अन्नधान्यासारख्या, त्यासुद्धा लोकांनी मदतीच्या रूपामध्ये पोहोचवलेल्या होत्या. आपत्ती निवारणासाठी 24 तास कार्यक्षम व कार्यरत राहणे. पहा मित्रांनो, आपत्ती निवारणासाठी, निवारणासाठी म्हणजे काय, आपत्ती कमी करण्यासाठी, जी एखादी आपत्ती आलेली आहे ती कमी करण्यासाठी काय करावं लागणार आहे, 24 तास कार्यक्षम आणि कार्यरत राहणे. कार्यक्षम म्हणजे ॲक्टिव्ह राहणे तुम्हाला गरजेचं असणार आहे मित्रांनो, किंवा कार्यरत राहणे गरजेचं असतं. खाली तुम्हाला एक टेबल छोटासा दिलेला आहे, तो टेबल आपण समजावून घेऊया. अतिशय महत्त्वाचा टेबल आहे मित्रांनो. पहा, खालील आपत्कालीन नियोजन चक्राचे निरीक्षण करून भूकंप या आपत्ती संदर्भात प्रत्येक अंगाचे स्पष्टीकरण लिहा. आता या ठिकाणी पहा, स्पष्टीकरण तुमच्या समोर ऑलरेडी दिलेलं आहे, ते स्पष्टीकरण आपण समजावून घेऊया. पहा तर
पहिले म्हटलेलं आहे पा, आता या ठिकाणी कोणत्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं असणार आहे म्हणजे कशा पद्धतीचं ते चक्र आहे पहा, आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख अंगे असे म्हटलेलं आहे। तर पहा मित्रांनो, आपत्ती आता पहा या ठिकाणी पूर्वतयारी, पूर्वतयारी म्हणजे काय, पहिली तयारी आपली जी असणार आहे त्याच्यामध्ये एखादी आपत्ती घडल्यास त्याचे परिणाम कमीत कमी कसे होतील या दिशेने नियोजन केले जाते। पहा मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे, जर एखादी परिस्थिती निर्माण होणारी असेल किंवा एखादी आपत्ती येणारी असेल तर त्यासाठी पूर्वतयारी करणं गरजेचं असतं। सेकंड म्हटलेलं आहे विमोचन, म्हटलेलं आहे आपत्तीचा लोकांवर व देशावर कमीत कमी परिणाम कसा होईल ह्या कृती विचार केला पाहिजे, म्हणजे एखादी आपत्ती जर आली तर तिचा लोकांवरती कशा पद्धतीनं कमी परिणाम होईल। आज जर पाहिलं मित्रांनो, कोरोना मोठं प्रकारचं संकट आहे आणि त्यामध्ये सरकारसुद्धा लोकांना मदत करत आहे, मोफत औषधोपचार जो की वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी बेड उपलब्ध केलेले आहेत अशा प्रकारची मदत म्हणजे आपलं गव्हर्नमेंट तर करतच असतं, त्याचप्रमाणे इतर जे लोक आहेत ज्यांच्याकडे त्या गोष्टी आहेत त्या थोड्या प्रमाणामध्ये 100% एक 2% किंवा 1% जरी व्यक्तींना जर मदत केली पुढच्या तर नक्कीच त्याचा फायदा समाजातील प्रत्येक व्यक्तीला मित्रांनो होऊ शकतो। तिसरा मुद्दा दिलेला आहे सज्जता। सज्जता म्हणजे काय, अशी योजना आखली जाते की ज्यात सामान्य नागरिक व शासन यांचा प्रतिसाद मिळेल। पहा आत्ताचा जो मुद्दा मी तुम्हाला सांगितला मित्रांनो, आपलं गव्हर्नमेंट आपल्याला मदत करत आहे, म्हणजे गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे, कमीत कमी दवाखान्यामध्ये असणारा जो खर्च आहे तो त्या ठिकाणी बऱ्याच जी सरकारी दवाखान्यांना आता दिलेला आहे चार्ज, आणि त्यानुसार कोरोनाचे जे पेशंट असतील मित्रांनो त्यांचं त्या ठिकाणी काय केलं जातं, निवारण केलं जातं। एक 10 दिवस तरी कमीत कमी त्यांना त्या ठिकाणी ठेवून त्यांची राहण्याची खाण्याची असेल किंवा इतरही सोयीसुविधा असेल मित्रांनो, औषधं असतील, ही संपूर्ण औषधांची काळजी गव्हर्नमेंट आपलं उचलतं आहे। म्हणजेच काय, म्हणजे ही एक सरकारची भूमिका आहे। आणि दुसरी भूमिका मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की जो दुसरा वर्ग आहे ज्यामध्ये म्हटलेला आहे सामान्य नागरिक, हे काय करू शकतात, प्रतिसाद देऊ शकतात, चांगल्या प्रकारे मदत करू शकतात। पुढे पाहूया यानंतर आपत्तीचा आघात कशा पद्धतीने आहे, तर यामध्ये काय दिलेलं आहे ते समजावून घेऊया। आपत्तीचा आघात हा घटक आपत्ती व्यवस्थापनाचा व आपत्तीच्या वेगवेगळ्या तीव्रतेच्या सापेक्षतेचा आढावा घेतो। पहा म्हणजे हा काय करतो, आपत्तीचा आघात म्हणजे कशा पद्धतीने आपत्ती आलेली आहे आणि ती निवारण करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या योजना करणं गरजेचं असतं याच्यावरती ही काय करते, अभ्यास करते, तीव्रता किती आहे किंवा ती कमी करण्यासाठी काय करावं लागेल या गोष्टींवरती ती काय करते, चर्चा करते। त्यानंतर महत्त्वाचा पुढचा मुद्दा आहे प्रतिसाद। पहा आघाताला प्रतिसाद तात्काळ द्यायचा असतो, हा घटक ह्या चक्रात आपत्ती आघातानंतर येतो। पहा जर आपत्ती आली तर या चक्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतिसाद देणे, म्हणजे आपल्या शेजारी एखादा पटकन ॲक्सिडेंट झाला आहे आणि आपण तो ॲक्सिडेंट झालेला असतानाही तिथून पळून जातो ही चुकीची गोष्ट आहे मित्रांनो। एखादा ॲक्सिडेंट जर झाला असेल तर त्या व्यक्तीला कमीत कमी दवाखान्यापर्यंत पोहोचणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं। आपल्या शेजारची व्यक्ती नसेल किंवा आपल्या घरातील व्यक्ती नसेल तरीही आपण हे माणुसकीचं दर्शन दाखवणं गरजेचं असतं त्या ठिकाणी, किंवा कमीत कमी एखादी ॲम्ब्युलन्स असेल तर ॲम्ब्युलन्सवाल्यांना फोन करून बोलवणं हे आपलं प्रथम कर्तव्य त्या ठिकाणी असतं, तर ते तुम्ही बजावू शकता। आघाताला प्रतिसाद तात्काळ द्यायचा असतो, हा घटक त्या चक्रात आपत्ती आघातानंतर येतो। त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे पहा मित्रांनो, पुनरुत्थापन म्हटलेलं आहे। हे पुनरुत्थापन म्हणजे काय असतं, तर पुनरुत्थापन हा आपत्कालीन उपाययोजना आणि राष्ट्रीय प्रगती यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे। पुनरुत्थापन हा टप्पा राष्ट्राच्या हितासाठी व पुनर्वसनासाठी वापरतात, म्हणजे पुनर्वसन करण्यासाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो। पुनर्वसन म्हणजे एखादी आपत्ती आलेली आहे, तेथील एरिया चांगला नाही, अशा वेळेसला काय केलं जातं मित्रांनो, तेथील लोकांना स्थलांतरित केलं जातं, त्यांचं पुनर्वसन केलं जातं। पुनर्वसन म्हणजे काय, त्यांचं एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती स्थलांतर केलं जातं, त्यांना दुसऱ्या ठिकाणी जमीन दिली जाते किंवा त्यांना घर बांधण्यासाठी जागा दिली जाते, हे त्यांचं पुनर्वसन केलं जातं। त्यानंतर म्हटलेलं आहे पूर्ववतता असे म्हटलेलं आहे। पूर्ववतता म्हणजे काय मित्रांनो, आघातानंतर जनजीवन जेव्हा विस्कळीत होते तेव्हा गाव किंवा शहराचे संपूर्णपणे पुनर्वसन करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्यालाच पूर्ववतता असे म्हणतात। म्हणजेच मित्रांनो पहा, एखाद्या ठिकाणी जर भूकंप झाला किंवा एखाद्या ठिकाणी
कोणत्या तरी मोठ्या प्रकारची आपत्ती आलेली आहे, मग अशा वेळेसला तेथील लोकांना आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलवणं गरजेचं असतं, त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं असतं. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं मित्रांनो, जर एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपत्ती आलेली आहे, त्यांना दुसऱ्या गावामध्ये आपल्याला जर शिफ्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी बराचसा कालावधी जाऊ शकतो. त्या ठिकाणी त्यांना घरं बांधून देणं किंवा इतर त्यांच्या सोयीसुविधा त्यांना पुरवणं या गोष्टी त्या ठिकाणी घडतात. आणि ती जी स्टेप असते, ती जो तो जो कालावधी असतो मित्रांनो, त्यालाच काय म्हणतात, पूर्ववतता असे म्हणतात. त्यांच्या पूर्वीच्या अवस्थेमध्ये त्यांना आणून देणं, त्यांच्या सर्व गोष्टी त्यांना मिळवून देणं किंवा त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि पुन्हा आपला जो येतो चक्रामधला महत्त्वाचा मुद्दा, जो पहिला मुद्दा मी तुम्हाला स्पष्ट केला होता, पूर्वतयारी. म्हणजेच एखादी आपत्ती घडल्यास त्याचे परिणाम कमीत कमी कसे होतील, या दिशेने आपल्याला काय करावं लागतील, पावलं उचलावं लागतील. म्हणजे अशा पद्धतीनं हे चक्र हे आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख अंगे आहेत. आपण त्याला प्रत्येकाचे पार्ट असे म्हणू शकतो मित्रांनो. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल चांगल्या प्रकारे. ओके, आता आपण पुढच्या पानावरती जाऊया. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, करून पहा असं म्हटलेलं आहे, करून पाहूया आपण. तर अतिशय सोपी तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. तुमच्या घराच्या किंवा शाळेच्या संदर्भात आपत्तीपूर्व व्यवस्थापन करताना कोणकोणत्या बाबी विचारात घ्याल, शिक्षकांच्या मदतीने एक सर्वेक्षण अहवाल तयार करा. पहा मित्रांनो, ज्या वेळेसला घराच्या किंवा शाळेच्या संदर्भात आपत्तीपूर्व व्यवस्थापन करणं कोणत्या प्रकारचं गरजेचं असतं, किंवा पहा मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या भूकंपग्रस्त एरियामध्ये राहत असाल आणि त्या ठिकाणी जर आपत्ती येत असेल किंवा येऊ शकते अशी जर गांभीर्यता आपल्याला घेण्याची गरज असेल, तर अशा वेळेसला काय करायचं. शाळेमध्ये जर असाल तर तुम्ही बेंचखाली बसू शकता मित्रांनो. त्यावेळेसला काय होऊ शकतं, बेंचच्या खाली म्हणजे लहान मुलं असतील तर बसू शकतात, परंतु मोठी मुलं त्या ठिकाणी बसू शकत नाही. मग अशा वेळेसला काय करावं लागेल, तुम्हाला एक काळजी घ्यावं लागेल, घराच्या बाहेर किंवा शाळेच्या बाहेर त्या ठिकाणी मोकळी ज्या ठिकाणी जागा असते त्या ठिकाणी तुम्ही येऊन उभे राहू शकता, जेणेकरून तुम्हाला स्वतःला वाचवता येईल. मग अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था करू शकता. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे, नैसर्गिक आपत्ती टाळणे. हे नेहमी लक्षात ठेवा की नैसर्गिक आपत्ती टाळणे अशक्य असते, तरी त्यामुळे होणारे नुकसान व त्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते, परंतु मानवनिर्मित आपत्ती टाळणे शक्य आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्ती काळात एकमेकांना मदत व सहकार्य करणे ही आपत्ती आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असते मित्रांनो. पहा, बऱ्याचशा ज्या आपत्ती आहेत मित्रांनो, त्या मानवनिर्मित आहे. मानवाने स्वतःच्या सुखासाठी काही आपत्ती ओढून आणलेल्या आहेत आणि त्याचा समाजावरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम होतो. जर मानवाने त्या आपत्ती कमी केल्या किंवा त्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले, तर नक्कीच याचा फायदा हा समाजातील प्रत्येक व्यक्तीला होऊ शकतो. फक्त धोका राहील तो म्हणजेच नैसर्गिक आपत्तीचा. ज्या नैसर्गिक आपत्ती येतात त्यांचाच फक्त त्या व्यक्तीला धोका राहू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याचं व्यवस्थापनसुद्धा करू शकतो. आता ही आपत्ती व्यवस्थापन करत असताना कशा पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना कशा पद्धतीने असते, ही संरचना आज आपण अभ्यासणार आहोत. ही अतिशय महत्त्वाची संरचना आहे. पहा मित्रांनो, तुमच्या समोर या ठिकाणी दिसत असेल आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना असा हा मुद्दा तुमच्या समोर आहे. तर आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात शासन स्तरावर प्राधिकरणाची रचना केलेली आहे. राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत नियंत्रण व निवारणाचे कार्य कसे चालते ते खालील ओघ तक्त्यात दाखविले आहे. आपल्या देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 संमत केला गेला आहे. पहा मित्रांनो, आपल्या देशामध्ये हा MPSC साठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यावरती याचं उत्तर आहे 2005 आपत्ती व्यवस्थापन कायदा हा कधी केला आहे असा प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो. तर तो कधी केलेला आहे मित्रांनो, 2005 केलेला आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला हा ऑप्शन चूज करणं गरजेचं असतं. पहा, तर त्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात ते आपण समजावून घेऊया. या ठिकाणी म्हटलेलं आहे, सावधगिरीचे इशारे देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये पहा मित्रांनो, खाजगी आहे, सामाजिक आहे आणि इतरसुद्धा संस्था या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने तुमच्यासमोर दिसत असेल. त्यामध्ये पहा, पहिली जी संस्था असते त्याच्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ही जी आहे संस्था किंवा ही हा जो गट आहे मित्रांनो, यामध्ये त्याचे अध्यक्ष असतात पंतप्रधान आपल्या
भारत देशाचे पंतप्रधान सध्या नरेंद्र मोदीजी आहेत आणि ते त्या ठिकाणी काय करतात. नरेंद्र मोदीजी आपल्याला माहीतच आहे की त्यांनी म्हणजे नॅशनल लेवलवरती किंवा राष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळ्या घोषणा केलेल्या आहेत. जसं की कोरोनाची एक प्रकारची आपत्ती होती, त्या संदर्भात त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी पुरवल्या होत्या लोकांना. दुसरं पहा मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं असेल तर राष्ट्रीय झाल्यानंतर दुसरी जी असते ती म्हणजे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. त्याला त्याचं जे महत्त्वाचा घटक असतो किंवा त्याचे जे मुख्य असतात, अध्यक्ष असतात, माननीय मुख्यमंत्री असतात. राज्य म्हटल्यावरती राज्याचे मुख्यमंत्री असतात आणि आपले मुख्यमंत्री सध्या आहेत ते म्हणजेच आपले ठाकरे साहेब. तर हे जे उद्धवजी ठाकरे साहेब आहेत त्यांनीसुद्धा आपल्याला माहीत असेल कालसुद्धा मित्रांनो, एक साधारणतः आपण जर पाहिलं असेल तर 10,500 साधारणतः कोटींचं त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पॅकेज उपलब्ध करून दिलेलं आहे. किंवा जे गरजू लोकं आहेत किंवा जे कामगार आहेत यांच्यासाठी त्यांनी पॅकेज उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याची उद्घोषणा कालच आपण पाहिलं की केलेली आहे. ते सुद्धा तुम्ही पाहू शकता, त्याच्या संदर्भात अधिक माहिती मिळू शकता. पहा, त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा जर पाहिलं, आपल्याला माहीत आहे मित्रांनो की पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर देश पातळीवरती पंतप्रधान काम करतात, राज्य पातळीवरती मुख्यमंत्री असतात आणि जर जिल्हा पातळीवरती जर आपण विचार केला मित्रांनो तर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी काय करतात मित्रांनो, काम करतात, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचं काम असतं खरं तर ते पाहणं. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय करतात, ते काम व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करतात. आता जिल्हा झाल्यानंतर तालुका पातळीवरती कोण पाहतं, तर तालुका पातळीवरती तहसीलदार असतात मित्रांनो. खूप छान क्रम आहे, म्हणजे पहिल्यांदा पंतप्रधान जे असतात ते नॅशनल म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती असतात, राज्य स्तरावरती मुख्यमंत्री असतात, जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी असतात आणि जर तालुका स्तर पाहिला तर त्या ठिकाणी तहसीलदार असतात. तुमच्यासमोर या ठिकाणी टेबल दिलेलं आहे. हे डायग्रॅमसुद्धा मित्रांनो बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते किंवा हा जो स्तर आहे तो कोणता आहे नक्की, किंवा असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की जिल्हा स्तरावरती कोण पाहतं किंवा राज्यस्तरावरती कोण व्यवस्थापन पाहतं, राष्ट्रीय स्तरावरती कोण व्यवस्थापन पाहतं. अतिशय सोपा प्रश्न आहे, त्याचं उत्तरंसुद्धा खूप सोपी आहेत. पहा मित्रांनो, आणि गाव पातळीवरती आपल्याला माहीतच आहे की गाव पातळीवरती काही संकट जर आलं तर गावचे सरपंच त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका घेत असतात. सरपंच हे गावाचे प्रथम नागरिक असतात आपल्याला माहीत आहे, आणि म्हणूनच त्या ठिकाणी गाव पातळीवरती कोण पाहतो, तर सरपंच असे पाहतात. सामान्य जनतेचे ते नेते असतात त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपद्ग्रस्त भागात प्रत्यक्ष सुटका बचाव आणि मदत कार्य करणारी संरचना या ठिकाणी ही तयार केलेली आहे. अशा पद्धतीचं मित्रांनो तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजे अशा पद्धतीची डायग्रॅम आपण महत्त्वाची पाहिली. आता आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपल्याला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे काय या संदर्भात अभ्यास करायचा आहे. पुढच्या दोन लेक्चरमध्ये आपला हा धडा संपणार आहे. पहिले तीन पार्ट आपले तयार आहेत, आता हा चौथा पार्ट आहे. अजून एक दोन पार्टमध्ये आपला हा चॅप्टर संपेल. तर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन ज्या व्हिडिओ आपण टाकत असतो किंवा आपलं जे लाईव्ह लेक्चर असतं त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. त्याचप्रमाणे ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करू शकता. तुम्ही शिक्षक जर असाल मित्रांनो तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करू शकता, कारण की आपल्या चॅनेलला अनेक प्रकारचे शिक्षकसुद्धा त्या ठिकाणी कनेक्टेड आहेत. त्या शिक्षकांच्या मार्फत ते त्यांच्या विद्यार्थ्यांना अभ्यास त्या ठिकाणी पाठवत आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करू शकता, तुमच्या शिक्षकांपर्यंत पोहोचू शकता, जेणेकरून ते त्यांच्या विद्यार्थ्यांना पाठवतील. तर सर्व माझ्या मित्रांना ऑल द बेस्ट, थँक्यू.